धाम की दुनिया तारी। आता सांगा जेठालाल जी, तुम्ही ही मोबाईल वाली गोष्ट बाहेर कोणाला सांगणार? कसले मोबाईल? आता जे सेवकलाल जी ने सांगितलं ना ते। कोण सेवकलाल जी? मी कुठल्या सेवकलालला नाही ओळखत। मी तर तुम्हाला पण नाही ओळखत आणि याला तर बिलकुल नाही ओळखत। बरोबर चाललंय जेठालाल, बस अशा प्रकारे सगळं विसरत जा। बिलकुल बिलकुल सेवकलाल जी, तुम्ही फक्त एवढंच सांगा की बाकीचे मोबाईल गरीब नगर वस्ती मध्ये किती वाजता पोहोचवायचे। वा वा जेठालाल जी, तुम्ही तर खूपच पोहोचलेले आहात। सगळी तुमच्या आशीर्वादाची कृपा आहे। रात्री ठीक 12:30 गरीब नगर मध्ये मोबाईल घेऊन यायचं। ठीक आहे, पोहोचतील। आणि ही गोष्ट चुकून पण कोणाला सांगू नकोस। चला नमस्कार, खूप आनंद झाला तुम्हाला भेटून। हो नमस्कार। नमस्कार, चला चला येतो। सगळे मोबाईल ठीक 11:30 गरीब नगर मध्ये पोहोचलं पाहिजे। हा पोहोचले पाहिजेत काय, समजा पोहोचले। अगदी 100% निश्चिंत राहा, 11:30 गरीब नगर मध्ये मोबाईल पोहोचतील। ठीक, निघूया। बघितलं मेहता साहेब, बापूजींची शंका बरोबर निघाली। केवढा भ्रष्ट माणूस आहे हा। पाण्यात राहून मगरींशी पंगा नाही घ्यायचा असं म्हणत होता, धमकावत होता। काही येऊ दे मेहता साहेब, हा माणूस जिंकला नाही पाहिजे। हो बाबा, हा जिंकून आला तर भ्रष्टाचाराला प्रेरणा मिळेल आणि लोकांची कामं नाही होणार। हा माणूस तर देशाला मागे घेऊन जाईल। पण आता काय करूया, त्या जयने आपले मोबाईल ठेवून घेतले, आपण काही रेकॉर्ड पण नाही करू शकलो। काय करू शकतो जेठालाल, आपल्याला निवडणूक आयोगाला तक्रार करावी लागेल याची, आणि काहीही करून त्याचा गुन्हा सिद्ध करावा लागेल। कसा सिद्ध करायचा मेहता साहेब, आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये। एक काम करूया, आपण आपल्या गोकुळधामच्या इतर मित्रांशी सल्ला मसलत करू, सगळे एकत्र बसून चर्चा करतील तर काही ना काही आयडिया नक्की निघेल। तर मी एक काम करतो, मी आता भिडेला फोन करून सांगतो की बाबा तू अर्जंट मध्ये एक आपत्कालीन मीटिंग बोलव। व्हेरी गुड, फोन कर। हो हो, पोहोचतील पोहोचतील, पापड पोहोचून जातील, टेन्शन घेऊ नका। ओके ओके, हा ओके ओके, बाय बाय। हा बोल जेठालाल। हा भाऊ, मी हे सांगायला तुला फोन केलाय की तू आत्ताच्या आत्ता सोसायटीची एक आपत्कालीन मीटिंग बोलव। काय ते? आत्ताच्या आत्ता सोसायटीची एक आपत्कालीन मीटिंग बोलव। अरे ते कळलं, पण का? लोकशाहीला वाचवायला आणि संविधानाच्या विरुद्ध होणाऱ्या कार्याला थांबवण्यासाठी। ए जेठालाल शांत बाबा, काय बोलतोस तू? आपत्कालीन मीटिंग का बोलवायची? अरे बाबा, मी सगळं फोनवर नाही सांगू शकत, जेवढं सांगितलंय तेवढं कर तू। तू आत्ताच्या आत्ता आपत्कालीन मीटिंग बोलव, ठीक आहे? अरे पण का? अरे बाबा, तुला सांगितलं तेवढं कर ना, मीटिंग बोलव ना, मी तिकडे येऊन सगळं सांगतो, ठीक आहे? अरे 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 पूर्ण बोल तरी। हॅलो, झालं, कट केला फोन, न सांगता कट केला। काय झालं? उल्लंघन। काय? सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन। कोणी केलं सोसायटीच्या नियमांचं उल्लंघन? जेठालाल नी मला फोन करून सांगतोय सोसायटीची आपत्कालीन मीटिंग बोलव। अरे अशी थोडीच मीटिंग बोलवली जाते? मग कशी बोलवली जाते? अगं त्याची एक प्रक्रिया असते। प्रक्रिया म्हणजे विज्ञानाचा प्रयोग आहे का मीटिंग आहे सोसायटीची? माधवी चेष्टा करू नको, खूप विषय गंभीर आहे हा। असं कोणी पण सांगेल की चला मीटिंग बोलवा, तर अशी थोडीच मीटिंग बोलवली जाते। अरे त्याची प्रक्रिया असते, प्रोटोकॉल असतो। सोसायटीच्या सेक्रेटरीला लिखित अर्ज द्यावा लागतो, त्याची परमिशन मागितली जाते, मग होते आपत्कालीन मीटिंग। बरोबर आहे तुमचं, पण काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच जेठा भाऊजींनी आपत्कालीन मीटिंग बोलवली असेल ना? हो ते आहे, पण बिल काही नाही, मीटिंग नंतर बोलवा, आधी चहा पिऊन घ्या। चहा नंतर माधवी, मीटिंग आपत्कालीन आहे, चहा आपत्कालीन नाहीये। ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण तुमच्या आपत्कालीन मीटिंग मुळे हा चहा जर शीतपेय झाला ना, तर मग मला नाही सांगायचं, मी काही केल्या गरम करून देणार नाही। मग परत म्हणाल माधवी चहा गार झाला, गरम करून दे, मग मी माझं काम सोडून दे। कळलं कळलं, तू चहा ठेव, मी पिऊन घेईन। भिडे भाऊ। हा भिडे भाऊ बोला। हा अब्दुल, सगळ्यांना सांग सोसायटीची आपत्कालीन मीटिंग बोलवली आहे म्हणून। आपत्कालीन मीटिंग? भिडे भाऊ सगळं काही ठीक आहे ना? माहिती नाही तुम्हाला? माहित नाही आणि तुम्ही आपत्कालीन मीटिंग बोलवली? अरे बाबा, मी नाही बोलवत आपत्कालीन मीटिंग, ही मीटिंग बोलवायला जेठालालने सांगितलंय। जेठा भाऊनी? पण काय झालं? अरे ते मला नाही माहिती बाबा, मी माझ्या विंग मधल्या सगळ्यांना इन्फॉर्म करतो, तू बाकीच्यांना सगळ्यांना सांग। ठीक आहे,
आणि तू क्लब हाऊस मध्ये जाऊन तयारी कर सगळी. मी टप्पू सणाला लगेच बोलवतो. ओके भिडे भाऊ, क्लब हाऊस मध्ये भेटूया. हो ठीक आहे ठीक आहे, भेटूयात. चहा इकडे दे. अरे डिस्कशन नंतर करा, सगळे येतील आता. चल आवा. अरे भिडे काय झालं बाबा? या या. काय झालं, अशी अचानक मीटिंग का बोलवलीस तू? कळेलच आता, सगळ्यांना येऊ द्या. तरी पण सांग ना, मीटिंग का बोलावली? अरे सांगितलं ना यार, थोड्या वेळात कळेल म्हणून. सगळ्यांना तर येऊ दे. चला बसून घ्या. हा चला चला. बबीताजी माधवी बसून घ्या. ओय भिडे, अरे पोच पण आपला इकडेच आहे. क्या बात है अय्यर ब्रा. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. ओय पूर्ण गोकुलधाम सोसायटीला एकत्र बोलवलं इथे. ओय पोपू, काही आनंदाची बातमी आहे का? सांग सांग. पोपट भाऊ, गुड न्यूज आहे. आम्हाला पण गुड न्यूज सांग ना, म्हणजे मिठाईने आम्ही पण गोड गोड करू. गर्मी मध्ये आईस्क्रीम खूप मस्त असते. आईस्क्रीम मागूया. आईस्क्रीम बेस्ट आहे. हा चॉकलेट आईस्क्रीम. अरे मला बोलू द्या रे. नाही 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 बाबा, चॉकलेट नाही. कालच तर फॅमिली पॅक खाल्ला, आज स्ट्रॉबेरी खाऊया ना. चालेल. हा अरे तुम्ही काय आपापसात स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट करताय? बाबांनो इथे काहीच गुड न्यूज नाहीये. अरे गुड न्यूज सोडा, इथे कोणाला ही पण खबर नाहीये की भिडेने आपत्कालीन मीटिंग का बोलवली आहे. तुम्हाला तर माहिती असेल ना की ही मीटिंग कशाबद्दल आहे, मग तुम्हीच सांगा ना. नाही नाही, मला तर एवढंच माहिती आहे की आपत्कालीन आहे काहीतरी. बघा मला पण माहिती नाहीये आपत्कालीन मीटिंग का बोलवली आहे, थोड्या वेळात सगळं कळेल सगळ्यांना. अरे भिडे बाबा तू काय बोलतोस रे, स्वतःच मीटिंग बोलवली आणि तुलाच माहिती नाही मीटिंग का बोलवली? पोपटलाल, मीटिंग मी बोलवली नाही आहे, जेठालालनी बोलवली आहे. जेठालालनी बोलवली आम्हाला सगळ्यांना इथे बोलावून स्वतः काय? स्वतः बोलवलेल्या मीटिंग मध्ये पण तो उशिरा येतोय. एक मिनिट. सोसायटीच्या मीटिंग मध्ये असा गोंधळ घालू नका. तुम्ही तर्क वितर्क लावायचे बंद करा आधी. जेठालाल आला की सगळ्यांना कळेलच की मीटिंग का बोलवली आहे म्हणून. ओके टप्पू, तुला माहितीये पप्पांनी मीटिंग का बोलावली? नाही, पप्पांनी तर मला काहीच नाही सांगितलं. मला कुणीतरी फोन द्या ना, मी तारकला फोन करून विचारते की चिटा भाऊजींनी मीटिंग का बोलवली, त्यांना नक्कीच माहिती असेल. अरे फोन करायची गरज नाही अंजली, आलो आम्ही. सगळे मला विचारत होते की मीटिंग का बोलवली म्हणून. सांग सगळ्यांना. ठीक आहे ना, हा सांगतो. आधी तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. अब्दुल अब्दुल इकडे. हाती भाऊ बसा इथे, हाती भाऊ बसा. हा तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची खूप महत्वाची चर्चा करण्यासाठी आजची ही आपत्कालीन मीटिंग बोलवलेली आहे. कोणती गोष्ट जेठा भाऊ? सांगतो, मी एवढं सांगतो आधी की खूप गंभीर विषय आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मी सांगायला लागलो की माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या, मध्ये मध्ये प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नका. काय पोपटलाल? मी कुठे काय बोललो? नाही आता बोलत नाहीये, पण तुला सवय आहे ना मीटिंग मध्ये 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 प्रश्न विचारायची, म्हणून सांगतोय की आज मला कृपा करून कुठलाच प्रश्न विचारू नको, शांतपणे आधी माझा ऐकून घे. हो पप्पू, तू मध्ये काहीच बोलू नकोस. अरे जेठालालने सांगितलं ना, आता आता तू नको बोलू. अरे पप्पू तू कोण रे मला बोलण्यापासून थांबवणारा? अरे मग जेठालाल कोण होतो मला मध्ये बोलण्यापासून थांबवणारा? रे ओय तू मला का सांगतोय, बोलू नको. जेठाप्राला सांग ना. जेठालाल इथे मीटिंग मध्ये सगळे लोक बसले, तू बाकी कोणाला सांगत नाहीस, फक्त मला सांगतो गप्प बस म्हणून. अरे पोपटलाल तू समजतच नाहीयेस. ए सोडी जरा बस ना. अरे पोपटलाल बस ना, तू बस. अरे बस 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 यार. कुठली गोष्ट एका माणसाला संबोधित करून बोलली याचा अर्थ हा नाही की त्याला बोललं जात आहे, सगळ्यांना सांगितलं जात आहे. तर तुला जेठालालनी हे सांगितलं की तू नको बोलूस, याचा अर्थ हा नाहीये की तू बोलू नकोस. अर्थ हा आहे की बाकी सगळ्यांनी नाही बोलायचं, म्हणजे मला असं म्हणायचं आहे. आता तुम्ही किती बोलताय, आता तुम्ही बोलू नका ना, मला बोलू द्या ना प्लीज. हा सॉरी. हा नाही नाही नाही, इट्स ओके. बघितलं पोपटलाल, जेठालालनी आपल्या परम मित्राला पण बोलण्यापासून थांबवलं, पण मला वाईट वाटलं, मला जरा पण वाईट नाही. मी थांबलो. थांबलाय तुम्ही, तुम्ही बोलतच आहेत मेहता साहेब. सॉरी हा, पण तुम्ही बोलतच आहे म्हणून प्लीज आता सरळ मुद्द्यावरच येऊ. अरे आता तुम्ही हातवारे करून बोलताय मेहता साहेब. नाही नाही, वाक्य पूर्ण नव्हतं झालं ना, तर मी त्याला सांगत होतो इशाऱ्याने. भाऊ समजलं ना तुला पोपटलाल? समजलं ना? हो कळलं. समजलं समजलं. हा तर मित्रांनो,
खुर्ची तोडली तू, 400 रुपयाची खुर्ची होती, सोसायटीच्या 400 रुपयाचं नुकसान केलं. बिळे भाऊजी, आई पे द 400 रुपीज, पण तुम्हाला खुर्चीची पडली आहे. जर माझ्या बेबीला लागलं असतं, फ्रॅक्चर झालं असतं तर डॉक्टर तर घरचेच आहेत. काय तुम्ही पण, सॉरी सॉरी सॉरी. गोळ्या, तू बाबा खालीच बसून घे. ते काय परत पाय तुटण्याचा प्रश्नच नाही ना बिळे भाऊ, म्हणजे त्याचा त्याचा खुर्चीचा नाही. That's better. चला चला चला, बसून घ्या बसून घ्या, सगळे मंडळी बसून घ्या. अरे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, बसून घ्या तुम्ही, मी सांगतो. खालीच बस, बस बेटा बस, खालीच बस, हळू बाळा बस. तर मित्रांनो, अरे काय करता अय्यर भाऊ तुम्ही? अरे जाठलाल, माझा नाही, बबीताचा फोन वाजलाय. मग काय करताय तुम्ही? द्या ना बबीताजींना फोन, द्या ना लवकर, बोलणं झालं की लवकर मीटिंग सुरू होईल ना. अजून बोलून घ्या. सॉरी, एवढा इम्पॉर्टंट नाहीये, मी नंतर बोलेन. मी फोन सायलेंटवर करते. वा वा बबीताजी वा. बबीताजींकडून प्रेरणा घेऊन जर आपण आपले मोबाईल सायलेंटवर करू शकलो तर खूप चांगलं होईल, प्लीज. ए गोळ्या, तू मीटिंग सोडून कुठे चाललाय? भिडे अंकल, माझा मोबाईल घरी आहे, तर सायलेंट करायला घरी जावं लागेल ना. अरे इथे काय गंमत चालू आहे का गोळ्या? सोसायटीची आपत्कालीन मीटिंग चालू आहे आणि तुला गंमत सुचते? चुपचाप बस तिथे. भिडे भाऊ, गोळ्या, अरे असं कोणी करता का इथे? जेठालाल किती गंभीर विषय सांगतोय आणि तू अशी चेष्टा करतोय. प्लीज बस हा, आणि खाली नको बसू हा, मोडा घेतो, तो नाही मोडणार. घे घे. से थँक यू बेबी. थँक यू. अरे मला मला बोलले ते. थँक यू. चला चला, गोली पण बसलेला आहे आणि सगळ्यांचे फोन पण सायलेंटवर आहेत. आता बोल जेठालाल. नाही, मी नाही बोलणार. मी तसं आता काय झालं, तू बोलणार होतास? जेव्हा पण बोलायला जातो तेव्हा काहीतरी डिस्टर्ब होत, तुम्हीच बोला. बघ जेठालाल, आता कोणीही डिस्टर्ब नाही करणार, सगळ्यांचे मोबाईल सायलेंटवर आहेत ना. हो हो, कुणी काही बोलणार नाहीये, गोष्ट खूप गंभीर आहे, आता तरी बोल जेठालाल. तर मित्रांनो, काय नाही, बोल 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 ना. आवाज आला ना कसला तरी? नाही नाही, आवाज कसला, आवाज कसला, बोल बोल. तर मित्रांनो, आज मी इथे तुम्हाला सगळ्यांना यासाठी बोलवलंय कारण आपल्या समोर जंग आहे. जंग? जाडालाल, कोणाला जंग लागलाय? अय्यर, जंग म्हणजे लोखंडावर लागणारा गंज नव्हे, ही जंग वेगळी आहे. वॉर, युद्ध, लढाई. ओ जेठाबरा, ओय कोणासोबत तुझी लढाई झाली? ओय मला सांग, त्याला एका मिनिटात सरळ करतो मी. ही लढाई वेगळी आहे सोढी, ही लढाई खऱ्याची लढाई आहे. ही लढाई एका सामान्य व्यक्तीची एका प्रभावशाली व्यक्ती बरोबर आहे. ही लढाई लोकतंत्राला वाचवण्यासाठीची लढाई आहे. सत्यमेवा जयते. काय झालं याला? एक विचारू मेहता साहेब, तुम्ही जे काही बोललात ते खूप छान बोललात, पण काय ना कि ते नीट कळलं नाही ना. तारक, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हा म्हणजे नक्की काय आहे? लोकशाही, शक्तिशाली व्यक्ती, जंग, युद्ध, काही कळलं नाहीये. ठीक आहे ठीक आहे, मी समजावतो मी समजावतो. हे बघा, काय माझ्या दुकानावर सेवकलाल नावाचा एक नेता 1000 मोबाईल विकत घेण्याची ऑर्डर घेऊन आला. ते तर आम्हाला माहिती आहे. अरे तुला माहिती आहे म्हणजे सगळ्या जेंट्सना माहिती आहे ना, हे मला माहिती आहे, पण लेडीज लोकांना माहिती नाहीये ना, तर त्यांना सांगणं गरजेचं आहे ना भाऊ. हो हो, सांग सांग सांग. तर सेवकलाल नावाचा नेता माझ्या दुकानात आला 1000 टिटो मोबाईल खरेदी करायला, आणि त्या ऑर्डर मुळे मी खूप खुश पण होतो. पण काल रात्री बापूजींबरोबर असाच बोलत बसलो होतो, तर बापूजींनी मला एक जबरदस्त प्रश्न विचारला की मतदानाचे दिवस आहेत, याच वेळी त्याला इतके सारे मोबाईल का हवे? एवढ्या सगळ्या मोबाईलचं तो काय करणार? तो त्यांचा चुकीचा उपयोग तर नाही ना करणार?
हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या मनात शंका आली आणि माझ्या आतला जो भारतीय नागरिक आहे तो जागृत झाला आणि मी मनात ठरवलं की मला खरं काय आहे ते शोधायचं आहे. म्हणून हा प्रश्न घेऊन मी आज सकाळी मेहता साहेबांच्या घरी गेलो. बिलकुल बिलकुल, ही एक देशाच्या जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे जेठालाल, छडा लावायलाच पाहिजे. तू एक काम कर, आज त्या नेत्याची माणसं तुझ्याकडे मोबाईलची डिलिव्हरी घ्यायला येतील ना, तर तू जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बोलताना काढून घे की एवढ्या मोबाईलचं ते काय करणार. जास्त हुशारी करू नकोस आणि हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू नकोस की हे मोबाईल आम्ही कुठे घेऊन चाललोय. जसे ते मोबाईल घेऊन गोडाऊन मधून निघतील तर तू चुपचाप कुणालाही कळता कामा नये तसं त्यांचा पाठलाग आणि बघ मोबाईल कुठे घेऊन चाललेत आणि माहिती काढ मोबाईलचं काय करणार आहे. तर मग मेहता साहेबांच्या म्हणण्यानुसार मी त्यांचा पाठलाग करायला लावला, पण अफसोस आम्हाला नाही जमलं. मग काय झालं, मला एक आयडिया सुचली. त्या आयडियानुसार मग मी सेवकलालला फोन केला आणि त्याला समोरासमोर भेटण्यासाठी त्यांची वेळ घेतली आणि त्याने आम्हाला वेळ दिली. तर मी आणि मेहता साहेब त्याला भेटायला गेलो. त्याला भेटल्यानंतर त्याचं ऐकून घेतल्यावर आम्हाला कळलं की हा सज्जन दिसणारा सेवकलाल सत्यतेमध्ये किती भ्रष्ट, किती नालायक आणि किती खोटारडा माणूस आहे. तो हे मतदान जिंकण्यासाठी टिटो मोबाईलचा चुकीचा वापर करणार आहे. काय चुकीचा वापर करणार आहे? तो वस्त्यांमध्ये जाऊन हे मोबाईल फ्री मध्ये देऊन स्वतःसाठी मत विकत घेणार आहे. आजच जेठालाल कडून जे फोन सेवकलालनी घेतले आहेत, आजच रात्री गरीब नगरच्या वस्ती मध्ये जाऊन वाटणार आहे मत विकत घेण्यासाठी. प्रत्येक घरात तो एक मोबाईल देणार आहे आणि एका मोबाईलच्या बदल्यात त्या घरामध्ये जेवढे कोणी सदस्य आहेत त्या सगळ्यांची मत तो विकत घेणार आहे. आणि कुठल्या तरी व्यक्तीने मोबाईल घेतल्यानंतर त्याला मत नाही दिलं तर ते पण त्याला कळणार असं प्रयोजन करून ठेवलंय त्याने. हे तर सरळ आपल्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन आहे. तेच तर. काय बरोबर, नाही तर काय की असं कोणाला लाच देऊन मत घेणं म्हणजे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. हा तर सरळ सरळ गुन्हा आहे. एक नेता जर असं करेल तर जनतेचं काय होईल? आपल्या देशात अजून पण लोक एवढी भोळी आणि गरीब आहेत की त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळत नाही आणि लालसे पोटी फसतात. या सेवक लालला तर लॉ अँड ऑर्डरची अजिबात भीती नाहीये. ओए, अशी माणसं देशाच्या सामान्य जनतेला कमजोर समजतात, कायद्यालाही भीत नाही, अशा लोकांना तर मी सोडणार नाही. या लोकांना जनतेचा वोट नाही, जोडे मारले पाहिजे जोडे. आजोबा नेहमीच म्हणतात भ्रष्टाचाराला थांबवणं हे आपलं कर्तव्य आहे, आपण काहीही करून सेवकलालला थांबवलंच पाहिजे. ऑफकोर्स, अशा भ्रष्ट नेत्यापासून आपल्याला आपल्या देशाला आणि देशाच्या भोळ्या भाबड्या जनतेला वाचवायला हवं. अगदी बरोबर, यस. अशा नेत्याला आपण बरोबर धडा शिकवला पाहिजे. आपल्याला काहीही करून सेवकलालच्या या बेकायदेशीर कामाला जनतेच्या समोर आणायलाच हवं. जेठालाल, हा सेवकलाल वस्तीमध्ये मोबाईल वाटणार ही बातमी पक्की आहे ना? हो. अरे यार भिडे, कुणीतरी सांगितलेल्या गोष्टीवर थोडीच विश्वास ठेवतोय. मी आणि जेठालाल दोघही आपल्या कानाने ऐकून आलोय. आमच्या बोलण्यात अडकून सेवकलालने स्वतः सांगितलं की तो असं करणार आहे. आजच रात्री 11:30 गरीब नगरच्या वस्तीमध्ये तो हे मोबाईल वाटणार आणि मत विकत घेणार. जेठाजी, आपल्याला काही करून त्याला थांबवावं लागेल आणि त्याला धडा शिकवावा लागेल. बिलकुल बिलकुल बबीताजी, म्हणून तर आपली ही आजची आपत्कालीन मीटिंग बोलवली. या सेवकलालला धडा शिकवायला आपण सगळे मिळून काहीतरी करू. ओय जेठाप्रा, सत्याच्या या लढाईमध्ये आम्ही तुझ्या बरोबर आहोत. बिलकुल बिलकुल, आपण जनतेच्या समोर त्या सेवकलालचा खरा चेहरा आणलाच पाहिजे. थँक्यू थँक्यू. मित्रांनो, सुरू झाली आहे तयारी सेवकलालला थांबवण्याची. गोकुळधाम निवासी जे काही करणार एकत्र येऊन करणार, त्यांनी एकत्र विचार पण सुरू केला. सगळ्यांनी प्लॅनिंग करणं पण सुरू केलं की कशा प्रकारे या भ्रष्ट नेत्याला भ्रष्टाचारापासून थांबवता येईल, कशा प्रकारे गरीब वस्तीमध्ये मोबाईल वाटण्यापासून थांबवता येईल आणि मित्रांनो, कशा प्रकारे याच्या विरुद्ध पुरावे गोळा करता येतील, कशा प्रकारे याचा डाव निवडणूक आयोगाच्या समोर आणता येईल. आम्ही विचार तर सुरू केलाच आहे आणि जे काही करणार ते एकत्र करणार, पण काय करणार आहोत, जे पण करणार त्याचा सामना T20 पेक्षा रोमांचक असणार आहे. तर बघूया आम्ही सेवकलालला थांबवण्यासाठी काय काय करणार आहोत. तर पुढचा एपिसोड बघायला विसरू नका. गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा.